गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकाला तसेच कल्याण बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला आता आणखी वेग येणार असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MRVC तर्फे 135 कोटींचा निधी देण्यात आला आहे. यासाठी पाठपुरावा स्थानिक खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला होता. हा निधी उल्हासनगर येथे प्रांत अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलाय. कल्याण बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे भूसंपादन वेगाने होण्यासाठी स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढच्या टप्प्यात या रेल्वे मार्गासाठी कुळगाव, मोरिवली, चिखलोली, खुंटवली, कात्रप आणि बेलवली येथील शेतकरी व भूखंड मालकांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. तर अंबरनाथ चिखलोली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकासाठी स्थानकाच्या परिसरातील जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून MRVC ने चिखलोली स्थानक व परिसरातील जमिनीसाठी 89 कोटी 43 लाख तर कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी 45 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर येथील प्रांत यांच्याकडे हा निधी पाठविण्यात आले असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. उन्हाळ्याच्या सुट्टीत संगणक प्रशिक्षणाची सुरुवात म्हणजे MSCIT आणि यासाठी बदलापूर मध्ये सर्वांच्या पहिल्या पसंतीचे एकच नाव ते म्हणजे DTECH कॉम्प्युटर्स. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकविणारे शिक्षक, माफक फी व सोयीच्या वेळाही, कोणत्याही एका कोर्स सोबत 4 कोर्स मोफत, एडव्हान्स टॅली विथ GST, एडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटोकॅड, रोबोटिक्स, डिप्लोमा इन अकाउंटिंग व त्यासोबतच 100% प्लेसमेंट सपोर्टही. स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या DTECH कॉम्प्युटर्सला आजच संपर्क करा.